विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरचा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जसं आपण पाठीमागच्या लेक्चरला या तलाठी पदभरतीच्या संदर्भात जी महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून जी गट क या संवर्गाअंतर्गत येणारं महत्त्वाचं पद आहे तलाठी हे पद, या पदाच्या संदर्भात जाहीर झालेली नुकतीच मुख्य जाहिरात 2023 सालची, जवळपास 4,744 पदांच्यासाठी जाहीर झालेली जाहिरात, या जाहिरातीच्या संदर्भात आपण पाठीमागच्या लेक्चरला एक सविस्तर माहिती बघितलेली होती. याच जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या लेक्चरला माहिती बघायची आहे. ती माहिती म्हणजे ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जाहिरात आपल्या महाराष्ट्राच्या एकूण 36 जिल्ह्यांच्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात मोठ्या पदांच्यासाठी किंवा सर्वात जास्त पदांच्यासाठी जाहीर झालेली आत्तापर्यंतची मोठी जाहिरात आपण तलाठी पदभरतीची म्हणतो. आता या जाहिरातीच्या संदर्भामध्ये अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका उपलब्ध आहेत. त्या शंकांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची. तुम्ही ही जाहिरात पूर्णपणे बघितली असेल. महाराष्ट्राच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 4,644 पदांच्यासाठी ही पदभरती जाहीर झालेली आहे. 36 जिल्ह्यांच्यामध्ये या तलाठी या संवर्गातील येणारी पदं उपलब्ध आहेत आणि या 36 जिल्ह्यांच्यामध्ये या अंतर्गत येणारी पदे भरली जाणार आहेत. आता आपल्याला या भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या शंका तुमच्या असतील, या शंकांच्या संदर्भात माहिती बघायची. पहिली म्हणजे एक महत्त्वाची शंका की ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल. दुसरी महत्त्वाची शंका की तुम्हाला एकाच वेळेला किती अर्ज दाखल करता येणार आहेत. तिसरी महत्त्वाची शंका, तुम्ही जर एकाच वेळेला 3 ते 4 जिल्ह्यांच्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिल्ह्यांच्यामध्ये जर अर्ज तुम्ही जाहीर दाखल केले किंवा अर्ज तुम्ही भरले तर तुमची तिन्ही जिल्ह्यांच्यामध्ये परीक्षा घेतली जाईल का, किंवा तिन्ही जिल्ह्यांच्यामध्ये जरी परीक्षा घेतली तरी तुमचं मेरिट कुठल्या जिल्ह्यांच्यामध्ये लावलं जाईल, मेरिट कुठल्या अनुषंगाने लावलं जाईल, या संदर्भात तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ तुम्ही म्हणा की स्पेशल व्हिडिओ आपण करत आहोत की या सर्व तुमच्या शंकांचं आपण निरसन करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून तुम्हाला या संदर्भात जर ज्यांच्या शंका असतील त्या सर्व शंकांचं इथे निरसन होईल. आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितल्याप्रमाणे कॉम्प्युटर बेस ही टेस्ट होणार आहे. TCSच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन केंद्रावरती ऑनलाईन प्रकारची परीक्षा होईल. म्हणजे तुमचा पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येथे मिळालं की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असणार आहेत, एकूण 100 प्रश्न असणार आहेत. 100 प्रश्नांच्यासाठी 200 गुण दिले जातील. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. तुम्हाला 2 तासाच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 2 तासाचा कालावधी म्हणजे 120 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला एका प्रश्नासाठी सरासरी आपण जरी पकडला तरी सरासरी 1 ते 1.5 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे तेवढ्या कालावधी मध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे किंवा एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे सरासरी तुम्ही एका प्रश्न जे काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी जर वरच्या 20 मिनिटाचा वेळ राखून ठेवला तर तुम्हाला साधे सोपे प्रश्न 1 मिनिटामध्ये 1 प्रश्न तुमचा सोडवून झालाच पाहिजे. म्हणजे तुमचे काठिण्य पातळीवरचे जे प्रश्न असतील, म्हणजे बुद्धिमत्ता असतील किंवा इतर प्रश्न असतील, पॅरेग्राफमधले प्रश्न असतील, अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला उरलेला जो 20 मिनिटाचा वेळ आहे तो तुम्हाला राखीव ठेवता येईल. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे की ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल, तर ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर बेस्ड मराठी माध्यमामध्ये परीक्षा घेतली जाईल. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतील, 100 प्रश्न असतील, 120 मिनिटाचा वेळ असतील, 200 गुण असतील, एका प्रश्नाला 2 गुण असतील आणि वेगवेगळे विभाग केलेले आहेत. मराठीचा वेगळा आहे, इंग्रजीचा वेगळा आहे, बुद्धिमत्तेचा वेगळा आहे, असे वेगवेगळे विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ही परीक्षेचे गुण राखीव ठेवलेले आहेत. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा आहे. ही सगळी तुम्हाला माहिती किंवा हे सगळं जे आहे ते या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहोत, कारण या सर्व शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेची दिनांक ही सर्व तुम्हाला हॉल तिकीटच्या माध्यमातूनच कळवलं जाईल. हे तुम्हाला हॉल तिकीटच्या माध्यमातून परीक्षेची दिनांक तुम्हाला समजणार आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की तुम्हाला एकाच वेळेला किती अर्ज दाखल करता येणार आहेत. एकाच वेळेला जास्तीत जास्त अर्ज दाखल केले तर काय होईल, तुमचा कोणता अर्ज गृहीत धरला जाईल, या जाहिरातीमध्ये अशा प्रकारे त्यांनी सविस्तररित्या ते नमूद केलेलं आहे की कोणत्या प्रकारची अर्ज भरल्यानंतर तुमचे कोणता अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाईल. आता या संदर्भात आपण माहिती बघत असताना पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितली, परीक्षेची सर्व तुम्ही आपण कशाप्रकारे परीक्षा घेतली जाईल हे बघितलं, त्याचबरोबर गुण बघितले. आता हे सर्व बघत असताना आपल्याला या ठिकाणी किती प्रकारचे अर्ज तुम्हाला दाखल करता येईल हे तुम्हाला या जाहिरातीमध्ये जे 10 नंबरचा मुद्दा आहे तो 10 नंबरच्या मुद्द्यामध्ये ह्यांनी सविस्तर दिलेला आहे.
सर्वसाधारण सूचना यांतर्गत या ठिकाणी दिलेलं आहे की फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्यात येतील. म्हणजे तुम्ही जर लेखी स्वरूपात किंवा जर छापील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला तर तो तुमचा अर्ज नाकारण्यात येईल, तुमचा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, उमेदवारास फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. म्हणजे तुम्हाला जो शंका आहे किंवा जो प्रश्न आहे की तुम्ही किती अर्ज दाखल करू शकता, तर याचं इथंच उत्तर आहे की तुम्हाला फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून अर्ज भरत असाल, पुणे जिल्ह्यातील असाल, तर म्हणजे फक्त तुम्हाला पुणे जिल्ह्यासाठीच अर्ज करता येणार. तुम्ही पुणे जिल्हा सोडून अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर अर्ज करत असाल तर तो अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही, फक्त एकाच जिल्ह्यासाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला फक्त एकच अर्ज भरावयाचा आहे. एकापेक्षा जास्त जिल्ह्यांच्यामध्ये अर्ज केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील. म्हणजे तुम्ही जर या पोर्टलच्या माध्यमातून किंवा TCSच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केलेली आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून किंवा mahabhoomi.gov.in या पोर्टलवर तुम्ही एकाच वेळेला जर अनेक ठिकाणी जर अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन केलं, अर्ज भरले आणि तसं जर निदर्शनास आलं तर तुमचे वेगवेगळे अर्ज जे आहेत ते वेगवेगळे अर्ज ते सर्व कॅन्सल होतील. ते आता तुम्ही म्हणाल की एकाच वेळेला मी चार जिल्ह्यांसाठी अर्ज केला तर चारही चारही अर्ज कॅन्सल होणार का? तर तुमचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न, एकाचपेक्षा जास्त अर्ज दाखल केला तर काय होईल? तर एकापेक्षा अर्ज जास्त दाखल केल्याने सादर केलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील. तथापि एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यामध्ये एकापेक्षा अधिक एकाच जिल्ह्यात, म्हणजे उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यामध्ये एकाच उमेदवाराने चार अर्ज दाखल केले तर त्याचं काय होईल? तर त्याचा जो सर्वात शेवटी अर्ज तो दाखल करेल, म्हणजे अंतिम अर्ज तो भरेल, तोच अर्ज ग्राह्य धरला जाईल. त्याच्या आधी भरलेले सर्व अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. म्हणून एकाच जिल्ह्यामध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्यास अंतिम अर्ज जो सादर केला जाईल तोच ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुम्हाला पहिली महत्त्वाची गोष्ट, एका उमेदवाराला एकच अर्ज भरावायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज भरले, एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले तर ते अर्ज पात्र ठरवण्यात येतील. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त जिल्ह्यांच्यामध्ये अर्ज भरू शकणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये तीन चार अर्ज भरले तर तुमचा जो सगळ्यात शेवटी तुम्ही अर्ज भराल तोच अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाईल, बाकीचे सगळे अर्ज तुमचे कॅन्सल होतील. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. हे तुम्ही सर्व परीक्षेसाठी पात्र ठरत असताना किंवा अर्ज करत असताना या सर्व सूचना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे, ती वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. त्याच्या सूचना त्याच वेबसाईटवरती दिलेल्या आहेत, ते तुम्हाला उपलब्ध भरायचे आहेत. परीक्षेच्या मुदतीमध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. त्या वेळेनंतर म्हणजे जवळपास 17/7 ही जी डेट दिलेली आहे डेडलाईन, यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचं शुल्क राहिलं किंवा वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तो ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेलाच बंद होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींनी उमेदवारांनी मुदतीचंच अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला त्यावेळेतच अर्ज भरायचा आहे. या सर्वसाधारण सूचना या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला या प्रकारे अर्ज सादर करायचे आहेत. तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करत असाल तर तुमचं एक सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा फी तुमची वाया जाणार आहे. दुसरं, तुम्ही एकाचपेक्षा अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज भरला तर तुमचे सर्व अर्ज बाद होतील. तिसरं महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये अनेक अर्ज दाखल केला तर तुमचा लास्ट ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे या ठिकाणी या सूचना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या भरतीच्या संदर्भात तुमच्या आणखी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. थँक्यू.